सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. भारतातल्या पहिल्या सार्वजनिक वातानुकूलित एसी शौचालयाचे लोकार्पण नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ यांच्या संकल्पनेतून साकार. मलकापूर शहरातील शास्त्रीनगर प्रभागामध्ये उभारण्यात आले असून दिनांक 27 सप्टेंबर रोजी मुकुलजी वासनिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या शौचालयाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या अत्याधुनिक व सर्व सुविधा असलेल्या वातानुकूलित शौचालयाचे आमदार राजेश भाऊ एकडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉक्टर अरविंद कोलते होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये नगर परिषद उपाध्यक्ष हाजी रशीद खा जमादार, नगरसेवक दिलीप भाऊ देशमुख, श्यामकुमार राठी, शेतकरी सेलचे ॲडव्होकेट साहेबराव मोरे, राजेंद्र वाडेकर, डॉक्टर सय्यद महबूब, शिवसेना जिल्हा उपप्रमुख वसंतराव भोजने, शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले, अनुजाती विभाग जिल्हा अध्यक्ष प्रमोददादा अवर्समोल, नगरसेवक अनिल गांधी, राजू पाटील, अनिल जयस्वाल, सनाउल्ला खान जमादार, बंडूभाऊ चौधरी, जाकीर मेमन, युसुफ खान आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम झालेला आहे. हे जे आपण शौचालय बांधलेलं आहे, माझ्या माहितीनुसार मला वाटते महाराष्ट्रात, भारतात किंवा महाराष्ट्रात कुठेच नाही सार्वजनिक ठिकाणी AC बसवणं. आधी ज्या काही आम्हाला गाईडलाईन दिलेल्या आहे, नॉर्म्स दिलेल्या आहेत, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करून AC टाईल्स वरपर्यंत POP कमोड लावणं हे आम्ही जास्तीचं आणखी काम केलेलं आहे. आणि याच्यासाठी भाऊ एक विशेषच काय बसवलं, यांनी लोकांचा, गरीब लोकांचा जो पैसा आहे हा संडासाचा AC खर्च होतो. इथे माहिती मागितली तर जे आपलं एस्टिमेट आहे त्याच्यात AC नाही आहे, कोणत्या मशीनही नाही आहे. म्हणजे हा जो सगळा खर्च केला आपण सगळ्यांनी आपल्या खिशातून केलेला आहे. आणि आता आमचे मित्र या संडासामध्ये थोडे वैशिष्ट्य असे आहे डॉक्टर साहेब, की जे अपंग लोक आहे किंवा वृद्ध लोक आहे त्यांना जाण्यासाठी आपण रॅम्प तयार केला आणि एक तिथे कमोडसुद्धा बसवलेलं आहे. त्याचप्रमाणे 24 तास पाण्याची व्यवस्था राहील. त्याचप्रमाणे आमचा कर्मचारी तिथे 24 तास कामासाठी तिथे हजर राहील साफसफाई करण्यासाठी. त्याचप्रमाणे सॅनिटरी पॅड आणि डिस्ट्रॉय मशीनसुद्धा बसवलेली आहे. हँडवॉश तर सुद्धा बसवलेलं आहे आणि सौंदर्यीकरण केलेलं आहे आजूबाजूला. आमच्या प्रभाग 4 नंबरमध्ये बरेच वर्ष झाले, खूपच वर्ष झाले, आम्ही खूप त्रासाने काढले होते. पण आता हरीश भाऊजीमुळे आम्हाला चांगले दिवस येतील आणि चांगले आम्ही बाहेर जाऊ शकणार नाही. आमच्या मुली, आमच्या सुना ह्यासुद्धा चांगल्या सोयीमध्ये राहतील एवढी हरीश भाऊकडनं आम्हाला अपेक्षा होती आणि ते त्यांनी पुरी केली, त्याबद्दल त्यांचे आभार. नगर परिषद म्हटले की साफसफाई शौचालय आदींच्या तक्रारीचा खच पडतो, त्यामुळे शहरामध्ये आगळेवेगळे करण्याचा प्रयत्न नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ हे गेल्या 4 वर्षापासून सतत नागरी मूलभूत सुविधांच्या माध्यमातून किंवा स्वखर्चातून शहरातील विकासात्मक कामांना चालना देत आहेत. त्यातच भारतामध्ये कुठेही सार्वजनिक व वातानुकूलित AC शौचालय केली नसल्याचा दावा करीत त्यांनी प्रत्यक्षात ते अत्याधुनिक शौचालय शास्त्रीनगर प्रभागात गेल्या 1 वर्षापासून निर्मितीचे कार्य त्यांनी सुरू केले होते. अत्याधुनिक वातानुकूलित शौचालयामध्ये भारतीय व पाश्चात्य शौचालय असून संपूर्ण शौचालयाला आतून POP, रंगबिरंगी LED लाईटची सिस्टीम, महिलांसाठी सॅनिटरी पॅड बँक उपलब्ध, तसेच या सॅनिटरी पॅड नाश करण्याची मशीन, 24 तास पाणी उपलब्ध, अपंगांना शौचालयात जाण्यासाठी रॅम्पची व्यवस्था, हातपाय धुण्यासाठी सुविधा, मशीनद्वारा सॅनिटायझरची व्यवस्था यासह आदी सुसज्ज सुविधा या सार्वजनिक शौचालयामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सदरचं शौचालय भारतातील पहिलेच सार्वजनिक वातानुकूलित असल्याचा दावा नगराध्यक्ष ॲडव्होकेट हरीश रावळ यांनी केला असून अनेकांनी त्यांच्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे. प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा.